शैतानी बंगला रिद्धी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आमचे दोघांचे प्रत्येक गोष्टीवर एकमत एकच आवड आणि एकच विचार जणू पझल गेमचे दोन पीस जे एकमेकांना पूर्ण करतात तर असे आमचे एकच आयुष्य मी माझे पण असे काही कळतच नव्हते मला पण आमच्या आयुष्याचे अचानक दोन तुकडे केले गेले अचानक काही कल्पना नसताना रिद्धीच्या आई वडिलांनी तिचे लग्न जुळवून दिले रिद्धीने मलाही काही कल्पना दिली नाही माझे एकाकी आयुष्य फारच वाईट होते मी आमच्या मैत्रीच्या बंधाबाहेरच्या जगात कधी डोकावलेच नव्हते फारच वृक्ष उदास आणि भयानक होते ते जग बरीच वर्षे लोटली अचानकच माझ्याकडे एके दिवशी रिद्धीचे आई वडील आले पडलेल्या चेहऱ्याने आमच्या तुटलेल्या नात्यावर दिलगिरी व्यक्त करीत होते नंतर एक क्षण असाही आला की रिद्धीच्या आई वडिलांनी माझ्या हातावर रिद्धीच्या सासरच्या घरचा पत्ता दिला रिद्धीला तुझी गरज आहे या वाक्यानंतर ते रडू लागले मला संभ्रमात टाकून निघून गेले नक्की काय घडले एक ना हजार शंका मनात धरून मी रस्ता कापत होतो माझे पडणारे मन खट्ट करत होतो रिद्धीच्या सासरचे घर एक मोठासा बंगला होता पण तिथे पोहोचताच मला अपेक्षेपेक्षा वाईट स्थितीला सामोरं जावं लागलं म्हणजे मनाला धक्का पोहोचला हे समजायलाही बराच वेळ जावा लागला दार उघडून समोर आलेली बाई आपली रीतीच आहे हे कळायलाही खूप क्षण खर्ची पडले रीतीच्या भोवती मी एक भावविश्व गुंफले होते आठवणी होत्या भावना होत्या त्यांना चेहरा होता पण ते विश्व एकवटवून या कुरुप चेहऱ्याशी जोडणं मला फारच गदगदून येत होतं तिच्या वेडचं चेहऱ्यावर माझ्या येण्याचं समाधान मी वाचू शकत होतो मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं तिला झालं होतं शेवटी एकदाची एकत्र बसून तिने तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आधीच थुळीने माखल्यासारख्या चेहऱ्यावरून तिचे ओघळते अश्रू चेहऱ्याच्या फाटक्या त्वचेला भयानक बनवत होते ही बघ माझी गोड मुलगी रिद्धीला छानशी मुलगीही होती अगदी बालपणीची रिद्धी नाही पण चुणचुणीत माझे सासरचे सगळे चांगले होते अंगाने ही धडधाकट माणसं पण अचानक माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली काही आजार नाही काही लक्षणं नाहीत ना मला वाटतं या घरातच काहीतरी आहे हळू आवाजात हे वाक्य बोलताना रीतीनेचे डोळे असे काही इकडे तिकडे घर फिरवले की तिलाच पाहून माझ्या पाठीच्या कण्यात भीतीची शिरशिरी उठली माझा नवरा तर तुला सांगते फार केअरिंग माणूस पण हे नवीन घर घेतलं ना तेव्हापासून पट्ट्याने झोडायचा मला हे बघ चामडीत सोलवटून काढली माझी रीतीच्या हातांवर जुनाटमांचे टाक मागे उरलेले होते मग आता कुठे आहे तो रीती डोळे फाडून पाहतच राहिली म्हणजे आईबापांनी सांगितलं नाही त्याने गळफास घेतला पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते याचा मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभव घेतला होता हृदयाच्या ठोक्याने माझं संपूर्ण शरीर हलत होतं तिच्या शब्दाशब्दाने भीती शिगेला पोहोचत होती तिने वर जाणाऱ्या पायऱ्यांकडे पोट दाखवत म्हटलं वर खोलीतच लटकून घेतलं त्याने भीतीने हादरलेलं थरथरणारं माझं शरीर हरवलेल्या चेतना संवेदना एकवटू पाहत होत मग अशी बंगल्यात पाऊल ठेवल्यापासून मिनिटा मिनिटाला काही कागद आपोआपच हवेत उडत फिरत होते ताटातले चमचे ताटातच फिरत होते धातूंच्या रॉडवर प्रतिबिंबामध्ये हरिण चालत गेल्याप्रमाणे भासत होत मनाचे खेळ असावे असं सा समजून मी दुर्लक्ष करत होतो माझ्या या निरीक्षणालाही जणू वृत्तांतात मिसळून तिने वाक्य पुढे नेले तेव्हा मला बंगल्यातील एक भयानक भगासपणा जाणवला हे सगळं इथे आल्यावरच घडलं चारच महिने झाले तिथे येऊन पण एक एक करून तिघांनीही जीव सोडला रीतीची अवस्था फारच वाईट झाली होती विस्कटलेल्या कुंता झालेल्या केसांना घाणेरडा कुबट दर्प येत होता मळके चिंत्यांसारखे लक्तरे झालेले कपडे किडलेले दात वेड्यासारखे हावभाव आणि विचलितपणे चलबिचल वावर काहीतरी चुकीचे होते जे मला पकडता येत नव्हते तिच्या सासच्यांचा अनपेक्षित मरणाचा धक्का तिच्या मनाला लागला आहे हे ठीक आहे पण मग समोरचे एवढे किडलेले दात म्हणजे हे लग्नापासूनच वेड्याच्या धक्क्यात नाही कशावरून हिनेच तर नाही ना, ना वाटेतले काटे दूर केले मनाविरुद्ध लग्न होते का स्त्रीला संसारात रुळण्याचा स्वभाव लाभलेला असतो मग खरोखरच आमच्या लहानपणापासूनच्या मैत्रीच्या ओढीने एवढे टोकाचे भयानक रूप घेतले असेल तर मला माझ्या शरीरात थरथर स्पष्ट जाणवत होती माझी संशयी नजर हेरण्या शुद्धीत होती का कारण माझं मौन पाहून तीच चटकन म्हणाली तुला खरं नाही ना वाटत तुलाही असंच वाटतं ना की माझ्या भांडणाला कंटाळून माझ्या नवऱ्याने जीव दिलाय मग एक करशील प्लीज आजची रात्र माझ्यासोबत राहशील तो इथे वावरत असतो तुला दिसेल तो अरे बापरे आता हा तो कोण बंगल्याला कुलूप कडच नाहीत की काय की कुणी गर्दुने रात्री ताबा घेता त्या बंगल्याचा मग रिद्धीच्या लहानग्या मुलीचं कसं काय व्हायचं तो कोण खुनी आहे का कुणी खरं तर हा विषय समजूतदारपणाने घेण्या एवढा धीर माझ्या तर आता मुळीच उरल्या नव्हता त्यामुळे तिचं मन दुखवेल का घाबरेल का असा विचार न करता मी सरळ थेटच प्रश्न केला होता रीतीच्या मुलीसाठी तर मला तिथे रात्री थांबायलाच लागणार होतं प्रत्येक माहिती काढावी लागणार होती खुणी तर थकतो थांबतो पकडलाही जातो पण हा महाभयंकर सैता सैतान फार भयानक सैतान आहे या घरात म्हणजे फाटकी घोंगडी घातलेला आडतांड पुरुष धावत गेला तर कसा दिसेल अगदी तेवढाच भयानक आहे तो दर रात्री प्रत्येक खोलीत दणदण लाथा ऐकू येतात हाताने जोरजोरात भिंती वाजवल्याचे आवाज होतात आणि जेव्हा तो धावत जातो ना ते ऐकशील तर नको हे आयुष्य म्हणशील खोल्या खोल्यांमधून धावत जातो तेव्हा पूर्ण बंगला हातरवतो तो तोच माझ्या नवऱ्यावर स्वार झाला असणार नाहीतर फार चांगला होता माझा नवरा मला तर हे सारं ऐकून अगदी लहानपणात घुसून ओक्साबोक्शी रडावसच वाटत होतं मनात न कळत एक शंकेची पाल चुक चुकत होती त्यालाही हिनेच संपवलं असेल तर आमच्या गप्पान संध्याकाळ उतरून कधी आली मला कळलंच नव्हतं या वेडीसोबत या खुल्या बंगल्यात लांब गिला ठेवणं हे चूक होतं मी वेळ न घालवता किचनमधून मोठा सुरा आणून माझ्या जवळ ठेवला वेडीच्या कल्पना विश्वामध्ये कणभरा एवढे तथ्य असेल तर महागात पडेल ते माझ्या आयुष्यात हा कोणता क्षण येऊ घातलाय मला काहीच कल्पना नव्हती पण रात्र होऊ लागताच मला रिद्धीच्या बोलण्याचा प्रत्यय येऊ लागला बंगला तीन माळ्यांचा आलिशान महाल त्यामुळे त्यात भरपूर खोल्या बनवून ठेवल्या होत्या बेडरूमच मोजून पाच होते पण रात्री हे सारं वैभव जीवावर उठत होत प्रत्येक खोलीत क्रमाक्रमाने भिंतींवर हाताने तणातण दन मारल्याचा आवाज ऐकू येत होता हे फार भयानक होत मरण कोणत्या कोपऱ्यातून चालून येईल सांगता येत नव्हतं मी सुरा घेऊनच खोलीन खोली पिंजून काढत होतो पण खोलीत शिरल्यावरची भयानकता औरच होती लक्ष वेधल्यावर जसे टवकरले जातात त्या टवकरल्यासारखे माझे कान आपोआप उभे राहायचे भीतीने काहीसारखं अंगत चोरलं जायचं पाठीमागे आपल्यावर कुणी सतत लक्ष ठेवून आहे ही भावनाच पाठला करत सगळीकडे फिरायची अशावेळी केसही उभे राहायचे आणि अचानक तो ताणताण धावल्याचा आवाज अख्या बंगल्यात गुंजला काय हैवानी ताकद आहे है ही बाहेर रस्त्यावर मुंबईसारखी वरदळ असती तरना लोक मान वर करून बघत असती पण हा थट्टेचा किंवा दिलासा घेण्याचा विषय नव्हता ते दाणदाण धावणं घरभर पसरत चाललं होतं रिद्धी आणि तिची मुलगी रडत होत्या मला तर त्यांच्याहूनही केविलवाणं वाटत होतं माझ्या ताकदीलाही मर्यादा होत्या या सैतानी जोरापुढे मी अगदीच बापुडा होतो तरीही या दोघींना धीर देण्यासाठी मला घराची जबाबदारी स्वीकारणं भाग होत साऱ्या रे हे आमचं घर आहे आवाज शांत झाला होता पण मला माहीत होत मी चूक करून बसलोय हा शैता नसेल तर कोणत्याही क्षणी माझा अंत बनून माझ्या समोर येईल मी रिद्धी आणि तिच्या मुलीला मिठीत घेतलं त्यांचं रडणं थांबवून व्यवस्थित करून आज शांत झोपेची खात्री होती दोघींच्या साऱ्या आशा लागलेल्या माळ्यावर एका खोलीत जाऊन पडलो भीतीचे एवढे वारे वाहिल्यावर शरीर गतप्राण होण्याच्याच अवस्थेकडे पोहोचलं होतं झोप लागायला मला फार वेळ लागला नाही मात्र त्या सैतानाला आवाहन देऊन मी फार मोठी चूक केली होती त्याला त्याची भयानकता मला दाखवून द्यायची होती मला अचानकच फारच भयानक स्वप्न पडलं अनेक जनावरे अनेक काळदांड वनमानव माझा लचका तोडत होते वार करत होते मी तर अगदी स्वप्नातून जागे होण्यासही ओरडत होतो पण माझे शरीरच हलत नव्हते मला हे स्वप्न पहावेच लागत होते अगदी टोळे उघडूनही मला समोर त्या स्वप्नाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते पण जेव्हा ते स्वप्न एकदाचे तुटले तेव्हा मी नकशिकांत हादरलो या खऱ्या तुनियेत माझ्या पलंगाजवळ एक धिप्पाळ माणूस उभा होता <laughs> जो धावत धावत बाहेर रिद्धीच्या खोलीकडे पळाला आज कदाचित माझा चौथा नंबर लागणार होता रिद्धी म्हणाली तशी घोंगड घातलेला सैतान प्रत्यक्षात घोंगड नव्हतच पण फाटक्या घोंगड्यासारखे भयानक के संगभर असलेला तो घरभर धावत होता <laughs> दोघी तिकडे घाबरून किंचाळत होत्या मी दोघींना घेऊन त्या क्षणीच म्हणजे भल्या पहाटे तीन वाजताच बंगल्या बाहेर पडलो ते नेमकं काय होतं कुठून आलं होतं मला काहीच माहीत नव्हतं पण रिद्धीला होणारे ते भास मुळात ते भास नव्हतेच याची मला आता खात्री झाली होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा